कुठलीही शेंगभाजी गवार फरसबी करताना थोड्याशा तेलावर मीठ घालून परतून घेतल्यास भाजी लवकर शिजते. बासुंदी बनवताना त्यामध्ये 2 चमचे दूध पावडर घालावी, त्याने लवकर घट्टपणा येतो. चपातीसाठी कणिक मळताना कोमट पाण्याने मळावी, याने चपाती जास्त काळ मऊ राहण्यास मदत होते. चपातीच्या डोश्यासाठी पीठ वाटताना त्यामध्ये थोडे पोहे घातल्यास डोसे खाताना कोरडे लागत नाहीत. ड्रायफ्रूट हवाबंद बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे, नाहीतर ड्रायफ्रूटमधील तेलाचा हवेशी संपर्क आल्यास ते लवकर खराब होतात. कारलीची भाजी करताना कारली चिरून त्यावर मीठ घालून ठेवावे आणि अर्ध्या तासाने ते पाणी फेकून द्यावे. कारल्याचा कडवटपणा कमी होतो. इडलीचे पीठ हिवाळ्यात लवकर आंबत नाही, अशा वेळी इडलीचे पीठ वाटून झाल्यावर त्यावर कांद्याच्या फोडी ठेवून द्याव्यात आणि 6 ते 7 तास उबदार ठिकाणी ठेवावे. पीठ छान आंबते. भेंडीची भाजी बनवताना मीठ सर्वात शेवटी घालावं, म्हणजे भाजी चिकट होत नाही. हिवाळ्यात कडधान्य लवकर भिजत नाही, अशा वेळी कोमट पाण्यात भिजत घातल्यास लवकर भिजतात. मोड आलेल्या कडधान्यांची उसळ बनवताना त्यात थोडंसं मीठ आणि हळद घालून शिजवून घ्याव्यात आणि नंतर त्याची भाजी बनवावी. भाजी चवदार होते. तुरीची डाळ शिजवताना त्यात हळद आणि जिरे घातल्यास रंग आणि स्वाद छान येतो. पनीर तळताना तेल गरम असावे, म्हणजे ते खाली चिटकत नाही. भाजी तिखट झाल्यास त्यामध्ये थोडस दही घालावं, तिखटपणा कमी होतो. भात कढईमध्ये शिजत घातल्यास उतू जाऊ नये म्हणून त्यात पळी किंवा चमचा घालून ठेवावा. हरभरे कुकरमध्ये शिजवताना थोडंसं मीठ घालावं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या घ्याव्यात. हरभरे चांगले शिजतात आणि चव छान येते.